यामध्ये फक्त 19.63% एवढाच जलसाठा शिल्लक आहे. दुष्काळाची परिस्थिती ही गंभीर असून मराठवाड्यामध्ये फक्त 5.27% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवरती उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी. माझ्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आहेत. गिरीश भाऊ, किती टक्के पाण्याची सध्या साठा आहे महाराष्ट्रामध्ये आणि काय परिस्थिती दुष्काळी भागात? गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात यावर्षी पाणी कमी आहे, कारण शेवटचे 2 महिने पावसाने पाठ फिरवली आणि त्यामुळे धरणामधला साठा यावेळेला निश्चित सगळीकडे जवळपास, म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये कोकण सुद्धा 10% यावेळेला मागे आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की सगळ्याच धरणांमध्ये पाणी यावर्षी कमी आहे, परंतु विशेष करून उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक रिजनमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि नागपूर भागामध्ये सुद्धा पाणी जास्तच कमी आहे आणि त्यामुळे एक भीषण टंचाई मराठवाड्यासारख्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात ही निर्माण झालेली आहे. परंतु त्या संदर्भामध्ये आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच मतदान आटोपलं, निवडणूक संपली आणि आज बैठक बोलवली. या संदर्भामध्ये चारा छावण्या असतील, लोकांच्या हातांना काम असेल स्थलांतर होऊ नये म्हणून, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत, या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतलेली आहे आणि सर्व पालकमंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे की उद्या परवापासून सर्वांनी दुष्काळी भागांना भेटी द्यायच्या आहेत. गंभीर परिस्थिती आहे दुष्काळाची, यावर सरकार आता कुठली उपाययोजना करू शकतं? जर पाणी साठा अजूनही कमी होणार मग पाणी उपलब्ध कुठून आणणार? निश्चित सरकार युद्धपातळीवर यासाठी प्रयत्न करत आहे. आमची सगळी रचना जी आहे ती आम्ही जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत केलेली आहे, सेकंड वीक पर्यंत, की जुलैपर्यंत पाणी राहणार नाही, येणार नाही, अशा दृष्टीनेच आम्ही सगळी ही रचना प्लॅनिंग नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरामॅन विकास खवळेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई.